ज्यांच्या कल्पकतेतनं आयोजित झालं ते महाराष्ट्राचे शिक्षण विभाग आणि मराठी विभागाचे मंत्री दीपक केसरकरजी, उद्योग मंत्री उदय सामंतजी, मंचावर उपस्थित खासदार राहुल शेवाळेजी, खासदार हेमंत पाटीलजी, आमदार आणि भाजपचे अध्यक्ष आशिष शेलारजी, यामिनीते जाधव, प्रकाशजी सुर्वे, त्याचप्रमाणे मनपा आयुक्त श्री इकबाल सिंग चहल, प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, त्याचप्रमाणे TV18 लोकमतचे आशुतोष पाटील आणि मंचावर उपस्थित सर्व मान्यवर या ठिकाणी या संमेलनाकरता देशातनं आणि विदेशातनं आवर्जून आलेल्या सर्व भगिनी आणि बंधूंनो, सर्वप्रथम आपल्या मुंबईमध्ये आपल्या सर्वांचे मी अतिशय मनपूर्वक स्वागत करतो आणि आपण आलात त्याबद्दल आपले आभार देखील व्यक्त करतो. केसरकरजींनी एक अतिशय चांगली संकल्पना मांडली की आपण साहित्य संमेलन घेतो, कधी आपण उद्योगाचं एखादं कन्व्हेन्शन घेतो, पण सर्व प्रकारच्या क्षेत्रात काम करणारे जे आमचे मराठी भगिनी बांधव आहेत यांना एकत्रित बोलवण्याचा योग येत नाही आणि म्हणून या सर्वांना एकत्रित आणण्याकरता विश्व मराठी संमेलन हे आयोजित केलं पाहिजे आणि अतिशय कमी वेळामध्ये दीपकजी आपण हे संमेलन अतिशय सुंदर आयोजित केलं आणि आज हे खऱ्या अर्थानं वैश्विक याकरता आहे की जगाच्या प्रत्येक कॉन्टिनेंटमधनं प्रत्येक खंडातनं प्रतिनिधी या संमेलनामध्ये आज या ठिकाणी उपस्थित आहेत. दीपकजी, काही लोकांना सवय असते ते तुमच्या संमेलनातही उणंधुणं काढतील, पण काळजी करू नका, जे तुळशीचं रोपं तुम्ही दिलं ना तसंच रोपं हे संमेलन आहे आणि उद्याच्या काळामध्ये वटवृक्षासारखं एखाद्या स्टेडियममध्ये हे संमेलन झाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो. खरं म्हणजे आपली मराठी भाषा अतिशय सुंदर आहे. सत्यम शिवम सुंदराचं रूप म्हणजे आपली मराठी भाषा आहे आणि अनेक वेळा लोक असं म्हणतात की भाषा ही सातत्याने बदलत असते, 25 मैलावरती बदलते. 25 मैलावर बदलणारी भाषा नसते, ती बोली असते आणि प्रत्येक बोलीचा एक आपला गोडवा असतो. वराडात गेलं की वराडी होते, पण ती मराठी देखील ऐकण्याची एक वेगळी मजा आहे. त्याचवेळी आपण खानदेशात गेलो तर तिथल्या मराठीचा गोडवा हा आपल्याला अजून वेगळा, थोडा ऐरणीशी साधर्म साधणारा अशा प्रकारचा गोडवा आपल्याला पाहायला मिळतो. तर मराठवाड्यातली मराठी देखील एका वेगळ्याच प्रकारची मराठी आपल्याला ऐकायला मिळते. कोल्हापुरात गेल्यानंतर तीच मराठी आपल्याला अजून वेगळ्या प्रकारची ऐकायला मिळते. त्यामुळे मला असं वाटतं की ही जी काही मराठीचा हा गोडवा आहे, प्रत्येक प्रदेशातला हा गोडवा किंवा प्रत्येक विभागातला गोडवा हा अतिशय वेगळा अशा प्रकारचा गोडवा आहे. अरण्याची भाषा, डोंगराची भाषा, वाऱ्याची भाषा, सागराची भाषा, अशी प्रत्येक भाषा कलाकलाने ज्या प्रकारे बदलत जाते त्याचप्रकारे आपली मराठी देखील बदलत जाते आणि म्हणूनच महाराष्ट्र देशाला प्रणाम करताना दगडांच्या देशा, नाजूक कोमल फुलांच्या देशा, करवंदीच्या काटेरी बकुळ फुलं आणि प्राजक्ताच्या दळदारी देशा, अशा अनेक तऱ्हेनं आपण या ठिकाणी या भूमीला संबोधलंय आणि त्याचसोबत आपण खरं म्हणजे या भूमीचा उल्लेख करताना आणि या भाषेचा उल्लेख करताना आपलं मन आणि आपलं ऊर याकरता भरून येतं, कारण या भूमीने भारत मातेला एक अभिमान दिला, एक स्वाभिमान दिला आहे आणि परकीय आक्रांत्यांच्या
जाळातलं देशामध्ये पहिल्यांदा स्वराज्य स्थापन करण्याचं काम या मराठी भूमीने या ठिकाणी केलेलं आहे, याचा एक फार मोठा अभिमान आपल्याला आहे. खरं म्हणजे 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर माऊलींनी आता विश्वात्मके देवे असं एक वैश्विक गान, पसायदानाच्या रूपातनं एक वैश्विक दान या ठिकाणी मागितलं. आज आपण पाहतो आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांना G20 अध्यक्षपद मिळालं, भारताला ते अध्यक्षपद मिळालं आणि त्या अध्यक्षपदाची थीम देखील तीच आहे. आपण वैश्विक अशा प्रकारची एक फॅमिली आहोत आणि आपल्या सगळ्यांचं एक भविष्य आहे, अशा प्रकारचं जे आज G20 सांगते हे 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्याला सांगितलं होतं, ही आपल्या मराठीची खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की भविष्याकडे पाहण्याची जी काही नजर आहे ती नजर आपल्याला पाहायला मिळते. खरं तर लीळा चरित्रासारखं मराठीतलं एक वाङ्मय, जे का आद्य वाङ्मय मानलं जातं, हे ज्या काळामध्ये लिहिलं गेलं त्या काळामध्ये कदाचित भारतामध्ये इतर कुठल्याही प्रदेशातली कुठली भाषा एवढी प्रगल्भ नव्हती जेवढ्या प्रगल्भतेनं त्या ठिकाणी लीळा चरित्र लिहिलं गेलं. किंवा गाथा सप्तशती असेल किंवा मुकुंदराजांपासनं तर इतर महानुभावांचं जे इतर साहित्य या साहित्यापर्यंत असेल, एक प्रकारे महाराष्ट्राने ज्या प्रकारे एक वेगळ्या प्रकारची अशा प्रकारची अनुभूती भाषेच्या माध्यमातून दिली आहे. आणि मराठी ही किती जुनी आहे आणि ती किती त्याचा स्वाभिमान आहे. खरं म्हणजे आपण बघा, संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषा सुंदरी अशी कविता लिहिली आणि त्यात कवितेत ते काय म्हणतात, जैसी दीपा माझी दिवटी का तिथी माझी पूर्णिमा गोमटी, तैसी भाषांमध्ये मराठी सर्वोत्तम. जैसी सरितांमध्ये गोदावरी का पर्वतांमध्ये रत्नागिरी, तैसी भाषांमध्ये साजरी मराठी पै. हरळांमध्ये रत्नकिळा का पुष्पांमध्ये कमळ, तशी भाषांमध्ये सोज्वळ शोभिवंत दिसे. दुर्गवरी शोभेचरी का मुक्ताफळे शोभती हारी, तैसे शोभे भाषा माझारी मराठी पै. तीर्थांमध्ये काशी व्रतांमध्ये एकादशी, भाषांमध्ये तैशी मराठी शोभिवंत. परिमळांमध्ये कस्तुरी का अंबरांमध्ये शमारदी, तैसी मराठी सुंदरी भाषांमध्ये. म्हणजे मराठीचं हे सौंदर्य इतक्या वर्षांपूर्वी ज्ञानेश्वर माऊलींनी खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी लिहून ठेवलं. आणि आपण जर बघितलं तर पर्यावरणाच्या संवर्धनासह समाजातील अनिष्ट प्रथांवर प्रहार करत समाजाला प्रबोधनाकडे नेण्याचं काम हे तुकाराम माऊलींनी त्या ठिकाणी केलं. तर त्याचवेळी तीच परंपरा चालवत अगदी अलीकडच्या काळामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी देखील अंधश्रद्धा निर्मूलनाच्या माध्यमातून एक समतायुक्त समाज कसा तयार करायचा आणि ग्रामगीतेच्या माध्यमातून कशा प्रकारे आम्ही ग्रामस्वराज्य तयार करू शकतो हा विचार आपल्यापर्यंत पोहोचवला, अशा प्रकारचे अत्यंत विचारानं समृद्ध असलेले श्रीमंत असलेले अनेक संत महंत आणि विशेषतः वारकरी संप्रदायातील आमचे सर्व संत यांनी केवळ मराठीला समृद्ध केलं नाही तर संपूर्ण विश्वाला आवडेल अशा प्रकारचा विचार, संपूर्ण विश्वाला दिशा देईल अशा प्रकारचा विचार हा त्या ठिकाणी दिलेला आपण बघितला. आणि म्हणूनच मला असं वाटतं की मराठी ही केवळ भाषा नाही आहे, हा एक ही एक अभिव्यक्ती आहे, हा एक विचार आहे, जो विचार विश्व कल्याणाचा देखील आहे आणि विश्वाला दिशा देणारा देखील आहे. खरं तर आज आपण बघतो की मराठीमध्ये अनेक लोकांनी अनेक गोष्टी लिहिल्या आणि त्यातल्या अनेक गोष्टी वैश्विक देखील झाल्या. पण ज्या प्रकारे जगातल्या विविध भाषातलं साहित्य मराठीमध्ये अनुवादित झालं त्या प्रमाणात मराठीतलं साहित्य हे जगाच्या विविध भाषांमध्ये अनुवादित होऊ शकलं नाही. खरं तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्यासारखा एक लोकशाहीर ज्याला शिकायलाच मिळालं नाही, पण त्या लोकशाहीराने
अशा प्रकारचं साहित्य लिहिलं की काल परवा आमचे अध्यक्ष आणि मी रशियामध्ये गेलो होतो आणि रशियातल्या स्टेट लायब्ररीमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा पुतळा त्या ठिकाणी लागला आणि त्यांच्या साहित्यावर त्या ठिकाणी एक पूर्ण संमेलन हे आपल्याला पाहायला मिळालं. मला असं वाटतं की ही देखील एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. अशाच प्रकारे आमचं साहित्य हे जर विविध वैश्विक भाषांमध्ये त्या ठिकाणी परिवर्तित होऊ शकलं किंवा अनुवादित होऊ शकलं तर निश्चित अतिशय ताकदीचं साहित्य हे आमच्या संपूर्ण मराठी वाङ्मयामध्ये मराठी साहित्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला दिसतं. खरं म्हणजे आपण जर बघितलं तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असतील किंवा लोकमान्य टिळक असतील, आगरकर असतील, गोपालकृष्ण गोखले असतील किंवा स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, या प्रत्येकाने म्हणजे स्वातंत्र्य लढ्यामध्ये तर यांचं योगदान होतंच, समाज परिवर्तनामध्ये योगदान होतं, पण मराठी भाषा समृद्ध करण्यामध्ये देखील यांचं मोठं योगदान होतं. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हजारो शब्द मराठीला दिले. महापौर हा शब्द आज संपूर्ण भारतामध्ये वापरला जातो. हा महापौर शब्द मराठीला आणि भारताला देणारे हे स्वातंत्र्यवीर सावरकर होते आणि अशा प्रकारे मराठी भाषेला समृद्ध करण्याचं काम हे निश्चितपणे त्यांनी केलं आहे. आज खरं म्हणजे आपण जर या ठिकाणी विचार केला तर आपली भाषा ही अनेक वेळा लोक विचारतात की मराठी टिकेल का, त्यावेळेस आपण प्रतिप्रश्न विचारला पाहिजे की आपण मराठी टिकवणार आहोत का, आपण मराठी करता काहीतरी करणार आहोत का. खरं म्हणजे भाषा ही इतके वर्ष जी चालत आली त्याचं एकमेव कारण असं आहे की आपण पुढच्या पिढीकडे अभिव्यक्तीचं साधन म्हणून भाषा दिली. आपणच जर आपल्या पुढच्या पिढीला अभिव्यक्तीचं साधन म्हणून आपली भाषा देणार नाही, मातृभाषा देणार नाही, तर भाषा टिकेल कशी. भाषेत किती सुंदर वाङ्मय तयार झालं तरी देखील ते साहित्य असेल, ते वाङ्मय असेल, त्या कथा असतील, ती लोकगीतं असतील, हे पुढच्या पिढीकडे गेलीच नाही तर ते टिकतील कशी. आणि म्हणून मला निश्चितपणे असं वाटतं की आमच्या मराठी भाषा विभागाच्या माध्यमातनं तर सातत्याने हा प्रयत्न चालतोच, पण याला एका लोक चळवळीचं रूपांतर देखील, याला लोक चळवळीमध्ये देखील रूपांतरित करावं लागेल. आणि खरं तर आत्ता ज्याचा उल्लेख या ठिकाणी केसरकर साहेबांनी केला हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे की मातृभूमी मातृभाषेची जी काही ताकद आहे, ती जी शक्ती आहे, त्याचा जो गोडवा आहे, हे ओळखण्याचं काम या देशामध्ये आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलं. आणि मोदीजींच्या लक्षात आलं की भारतीय भाषा या जर आपल्याला जगवायच्या असतील तर त्यांना ज्ञानभाषेमध्ये रूपांतरित करावं लागेल. जोपर्यंत आमचं उच्च शिक्षण, आमचं तंत्र शिक्षण आणि आमचं ज्ञानाधारित अर्थव्यवस्थेचं शिक्षण हे आपल्या मातृभाषेमध्ये होत नाही तोपर्यंत आमच्या भाषा या वैश्विक भाषा होऊ शकणार नाही. आणि म्हणून जी नवीन शैक्षणिक धोरण किंवा ज्याला न्यू एज्युकेशन पॉलिसी म्हटलं याच्यामध्ये त्यांनी सर्व राज्यांना हे सांगितलं की आपापल्या राज्याच्या भाषेमध्ये सर्व उच्च आणि तंत्र शिक्षणाचं त्या ठिकाणी सिलेबस तयार करा आणि त्यातनं शिक्षण देणं सुरू करा. आणि मला अतिशय आनंद वाटतोय की महाराष्ट्राने त्याच्यामध्ये आता आघाडी घेतली आहे आणि आम्ही लवकरच इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, सर्व प्रकारचं शिक्षण हे मराठीमध्ये देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत. आणि येत्या काळामध्ये मराठीला ज्ञानभाषा बनवण्याचं काम आम्ही करणार आहोत. मला आठवतं की एका प्रोग्रॅमच्या अंतर्गत मला जवळजवळ 35-40 वर्षापूर्वी जर्मनीमध्ये एका कोर्सवर नॉमिनेट करण्यात आलं आणि त्यावेळी इंटरनेट थोडं नवीन होतं आणि आम्ही इंटरनेटचा वापर करायचो. त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की माझ्यासोबत जो चिनी विद्यार्थी होता तो चिनी भाषेमध्ये इंटरनेट वापरत होता, जो जर्मन होता तो डॉयच भाषेमध्ये करत होता, जो फ्रेंच होता तो फ्रेंच भाषेत करत होता आणि आम्हीच फक्त इंग्रजीमध्ये इंटरनेटचा वापर हा त्या ठिकाणी करत होतो. खरं म्हणजे आज आपण बघा की जर्मनीने सर्व शिक्षण जर्मन भाषेमध्ये केलं पण जगातले बेस्ट इंजिनियर्स हे जर्मन आहेत, कुठेही त्यांना दुसऱ्या भाषेची आवश्यकता पडली नाही. याचा अर्थ इंग्रजींचा तिरस्कार आहे का, तर नाही, इंग्रजीचाही पुरस्कार आहे, कारण आज ती एक वैश्विक भाषा आहे त्यामुळे त्या भाषेचाही सन्मान आहे. पण त्याचवेळी तेवढीच वैश्विक भाषा होण्याची शक्ती
आमच्या मराठीमध्ये देखील आहे आणि म्हणून त्या मराठीला तिथपर्यंत पोहोचवण्याचं काम हे येत्या काळामध्ये आपल्याला निश्चितपणे करावं लागेल. आज आपण पाहू शकतो विशेषतः मराठी नाटकं जी आहेत, नाट्यसंस्कृती जी आहे, मराठी थिएटर जी आहे, याच्यावरी प्रगल्भता ही जगातल्या कुठल्या नाट्यसंस्कृतीमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि मग अशा प्रकारची ही जी काही आपली थिएटरची मूवमेंट आहे, आपली जी नाट्यकला आहे, आपली या ज्या नाट्यसंस्कृतीने अनेक जाणीवा विकसित केलेल्या आहेत, अशा प्रकारची संस्कृती वैश्विक का होऊ नये, त्याला एक वैश्विक अशा प्रकारचा मंच का मिळू नये, हाही प्रयत्न येत्या काळामध्ये आपल्याला करावा लागेल. आणि म्हणून आशय असलेल्या अशा प्रकारच्या सगळ्या विषयांची हाताळणी अतिशय संवेदनशीलतेनं करणारा मराठी सिनेमा असेल, मराठी नाटक असेल, मराठी भावगीतं असतील, या सगळ्यांना आपल्याला केवळ पुढच्या पिढीपर्यंतच नाही तर विश्वापर्यंत पोचवावा लागेल. आणि तो प्रयत्न देखील निश्चितपणे येत्या काळामध्ये आपण करू हा विश्वास मी व्यक्त करतो. यासोबत अनेक उद्योजक देखील या ठिकाणी आले आहेत, त्यांनाही मी सांगू इच्छितो की जगामध्ये आज IT मध्ये मराठी माणसाचा बोलबाला आहे, पण आता जी उद्योगाची नवीन संस्कृती आहे ज्याला आपण स्टार्टअप म्हणतो, या स्टार्टअपवरही मराठी माणसाने हळूहळू आपलं कर्तृत्व गाजवणं सुरू केलं आहे. आणि मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये मराठी माणूस उद्योगाच्या, स्टार्टअपच्या, टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रामध्ये निश्चितपणे अग्रसर आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्याच्याकरता एक अतिशय चांगली इकोसिस्टीम उद्योगाची तयार करण्याचा प्रयत्न हा या महाराष्ट्रामध्ये आम्ही करतो. मला विश्वास आहे की महाराष्ट्र उद्योगामध्ये क्रमांक 1 वर होता, क्रमांक 1 वर पुन्हा आम्ही त्याला आणतो आहोत आणि भविष्यात देखील तो क्रमांक 1 वरच राहील हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा या संमेलनाकरता दीपक केसरकरजी आपले मराठी भाषा विभागाचे अतिशय मनपूर्वक मी या ठिकाणी अभिनंदन करतो, आभार मानतो आणि आलेल्या सर्व लोकांचं मनापासून स्वागत करून माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज की जय. खूप खूप धन्यवाद फडणवीस साहेब. तुमच्या मनोगतामध्ये तुम्ही मराठी भाषा, मराठी कला, साहित्य सगळ्याच विषयांवरती इतकं उत्तम बोललात की त्यावरून फक्त आणि फक्त मराठी भाषेवरचं तुमचं प्रेम आणि अभिमान दिसतो. आणि खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे की मराठी भाषेला ज्ञानभाषेचा मान मिळावा ह्याचा तुम्ही आज इथे उल्लेख केलात आणि त्यासाठी जे करावं लागेल ते आपण सगळेजण मिळून नक्कीच करू. तुमचे खूप खूप आभार. आणि यानंतर ज्यांचं मनोगत ऐकण्यासाठी आपण सगळेच खूप आतुरलेले आहोत, मी विनंती करते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे यांना की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. विश्व मराठी संमेलनाला उपस्थित राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आमचे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरजी, शिक्षण मंत्री आणि या विश्व मराठी संमेलनाचे संयोजक दीपक केसरकरजी, उद्योगमंत्री उदय सामंतजी, खासदार राहुल शेवाळे, खासदार हेमंत पाटील, मुंबई भाजपाचे अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलारजी, आमदार यामिनीताई जाधव, आमदार प्रकाश सुर्वे, महापालिकेचे आयुक्त चहल, मराठी भाषेच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकरजी, आशुतोष पाटील IBN लोकमतचे, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि देशभरातून आणि जगभरातून विविध देशातून आलेले सर्व मराठी बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, मी सर्वप्रथम या विश्व
मराठी संमेलनाला आलेल्या सर्व आणि सहभागी झालेल्या सर्व देश परदेशातील मराठी बांधव भगिनींचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. खरं म्हणजे हे मराठी विश्व संमेलन जे आहे पहिल्यांदाच होत आहे आणि केसरकरांना मनापासून धन्यवाद द्यायला लागतील. अगदी कमी वेळामध्ये त्यांनी आमचं अधिवेशन सुरू होतं आणि त्याच्यामध्ये सगळेजण व्यस्त होते आणि मराठी भाषा विभागाच्या मनीषा मेस्कर त्यांचे सर्व सहकारी अगदी कमी वेळात त्यांनी याचं आयोजन केलं अतिशय उत्तम आणि नीटनेटकं. त्याबद्दल त्या सर्व संयोजकांचं देखील मनापासून अभिनंदन केलं पाहिजे, त्यांना देखील धन्यवाद दिले पाहिजे. खरं म्हणजे मराठी माणूस आपल्या कर्तृत्वाने आज जगभरामध्ये सगळीकडेच यशाची शिखर गाठतोय आणि जगाच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये आपण गेलो तरी मराठी भाषा कानावर पडते. म्हणजे आपला मराठी माणूस सगळीकडे आहे, जगभरात तो अनेक देशांमध्ये विभिन्न क्षेत्रामध्ये काम करतोय. ही आपल्या सगळ्यांसाठीच एक अभिमानाची बाब आहे, आनंदाची बाब आहे. खरं म्हणजे या सर्व मराठी माणसांना एकत्र आणणारा दुवा म्हणून हे विश्व मराठी संमेलन जे आहे याकडे आपण सगळेजण पाहतोय. हा प्रयोग पहिल्यांदाच केलाय आणि म्हणून याचं कौतुक अप्रूप जेवढं करावं तेवढं थोडंच आहे. कारण यावर्षी अगदी कमी वेळात सुरुवात झाली, परंतु पुढच्या वर्षी मात्र जोरदार सुरुवात होईल. आणि जसं देवेंद्रजी म्हणाले की मोठ्या स्टेडियममध्ये देखील जागा कमी पडेल, अशा प्रकारचं भव्य दिव्य मराठी विश्व संमेलन या ठिकाणी आयोजित केलं जाईल. खरं म्हणजे कुठलाही कार्यक्रम असेल, उपक्रम असेल, त्याच्या आयोजनामध्ये संयोजनामध्ये एक तळमळ लागते, आपुलकी लागते, जिव्हाळा लागतो आणि तो खऱ्या अर्थाने आपल्या सरकारमधले मंत्री अतिशय जे काम करतात अतिशय जिव्हाळ्याने करतात, आपुलकीने करतात, मनापासून करतात आणि बोलतात पण जे काही बोलायचे विषय असतात ते अगदी हळुवारपणे बोलतात, ते लोकांपर्यंत बरोबर पोहोचले पाहिजेत, अशा प्रकारचं त्यांचं काम आहे. मला त्यांचा फार उपयोग झाला सुरुवातीच्या काळामध्ये जून महिन्यामध्ये. आणि म्हणून खऱ्या अर्थाने एक पहिलंच मराठी विश्व संमेलन या ठिकाणी आयोजित झालंय. हे अतिशय आपल्या मराठी माणसांना एकत्र आणण्यासाठी, बघा सगळेजण आपण कुठून कुठून आलेला आहात आणि आपला वेळ यामध्ये आपण देऊन आलेला आहात. आपण एक प्रत्येकाला एक भावना मनामध्ये असते की आपला मराठी माणूस कुठल्या जगभरामध्ये कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये असला आणि जेव्हा तो चांगल्या उंच यशाच्या शिखरावर जातो, चांगलं काम करतो, त्याचा अभिमान सगळ्यांनाच असतो. आणि म्हणून हा कार्यक्रम पहिल्यांदा होतोय, परंतु अतिशय स्तुत्य असा चांगला उपक्रम सुरू झालेला आहे आणि त्याचं सगळ्यांनी स्वागत केलेलं आहे. मराठी मातीचा आणि मराठी संस्कृतीचा विचार नेहमीच विश्वाला कवेत घेत आलेला आहे. मगाशी देवेंद्रजींनी देखील उल्लेख केला की संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांनी माऊलींनी पसायदान मागता नाता विश्वात्मके देवे म्हटलं आणि त्यांनीच विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले असे सांगत विश्वाचं प्रतिनिधित्व केलं. आपल्या सगळ्यांनाच ही एक चांगली अनुभूती आहे आणि भाषा आणि संस्कृती हे आपलं वैभव आहेच, त्यामुळेच माय मराठीचा आणि गणेशोत्सवाचा धागा जगातील सर्व मराठी भाषिकांना एकमेकाशी बांधून ठेवतो. आणि म्हणून आपण पाहतो की मुंबई महाराष्ट्रात नाही देशात नाही तर गणेशोत्सव जगभरामध्ये ज्या ज्या ठिकाणी आपले मराठी भाषिक लोक राहतात, मराठी मंडळं आहेत, त्या ठिकाणी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आपण साजरा करतो आणि याचा सगळ्यांनाच आनंद असतो, अभिमान देखील असतो. आणि विश्व मराठी संमेलन जे आहे हे हाच धागा
अधिक बळकट करण्याचं एक मला वाटतं सशक्त असं माध्यम तयार होईल याची सुरुवात आज झालेली आहे। आणि मराठी माणूस जगात कुठेही असला तरी शेवटी दोन गोष्टी तो आपल्या सोबत घेऊन जातो, सचोटी आणि प्रामाणिकपणा। आणि त्यामुळेच परदेशात नोकरी करण्यापासून तर उद्योग करण्यापर्यंत अनेक क्षेत्रामध्ये मराठी माणूस पुढे जातोय। प्रगतीची अशी विविध शिखर त्या ठिकाणी गाठल्यावरही त्याचं नातं जे आहे मात्र आपल्या मातीशी आपल्या मराठी माणसांशी आणि भाषेशी घट्ट राहिलेलं आहे हे आजच्या या कार्यक्रमातून आपल्या उपस्थितीहून जाणवतंय। त्यामुळे मी आपल्याला पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देईन। आणि त्याचबरोबर आपल्यामध्ये दोन गोष्टी आणखी आहेत जगभरातील मराठी माणसांना ते एकत्र जोडून ठेवतात, त्यातील एक गोष्ट आहे मराठी भाषा आणि दुसरा मगाशी मी म्हटल्याप्रमाणे गणेशोत्सव। आणि त्यामुळे आपण गणेशोत्सव देखील साजरा केल्याशिवाय आपल्या लोकांना चैन पडत नाही, कारण सगळ्यात मोठा गणपती बाप्पाचा उत्सव आपण साजरा, आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की या 2-2.5 वर्षामध्ये सगळं ठप्प होतं, सगळं एक नैराश्य होतं, एक निगेटिव्हिटी होती, परंतु आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने शुभेच्छांमुळे या राज्यामध्ये आपलं सर्वसामान्य लोकांचं सरकार आल्यानंतर आम्ही सगळे सण उत्सवावरचे निर्बंध हटवून टाकले। गणपती उत्सव, नवरात्रोत्सव, दिवाळी, गोविंदा सगळं मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी पुन्हा सुरू झालं, एक नवचैतन्य लोकांमध्ये पाहायला मिळालं। शेवटी हे देखील आवश्यक आहे, आपले सण उत्सव परंपरा ज्या आहेत या जोपासल्या पाहिजे, आपली संस्कृती पुढे नेली पाहिजे, हे आपल्या सगळ्यांचं परम कर्तव्य आहे आणि ते देखील आपलं शासन करतंय। आणि म्हणून या आजच्या या मराठी भाषिक जे काही आपलं संमेलन झालंय त्याचा आपल्याला सगळ्यांना सार्थ अभिमान आहे। जी भाषा सर्वांना जोडते, जी भाषा सर्वांना सामावून घेते आणि जी भाषा जात पात धर्म पंत पलीकडची माणुसकी शिकवते, माणुसकी जपते, तीच भाषा खऱ्या अर्थाने विश्वाची बनते। आणि हे सर्व गुण आपल्या मराठी भाषेमध्ये अगदी ठासून भरलेले आहेत असं आपल्या सगळ्यांनाच आवर्जून या ठिकाणी मी सांगू इच्छितो। माझ्या मराठीची बोलू कौतुके परी अमृता तेही पैजा जिंके असं खुद्द संत ज्ञानेश्वरांनी जिथं सांगून ठेवलंय तिथं माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याने त्याचं काय कौतुक करावं असं या ठिकाणी मी नम्रपणे सांगू इच्छितो। भाषावार प्रांत रचना झाल्यानंतर महाराष्ट्रावर अन्याय झाल्याची तीव्र भावना होती। मराठी भाषेचा आणि महाराष्ट्राचा इतिहास हा संघर्षाचा राहिलेला आहे। आपल्या काही भाषिक बांधवांचा असा महाराष्ट्रात येण्यासाठीचा संघर्ष अजूनही सुरू आहे आणि सरकार आपल्याला माहीत आहे त्यांच्या पाठीशी देखील खंबीरपणे उभा आहे आणि म्हणून जे काही बंद होतं ते आम्ही त्यांच्यासाठी सुरू केलेलं आहे। आणि यामध्ये देखील महाराष्ट्र सरकार पूर्णपणे ज्या ज्या गोष्टी करायच्या त्या नक्की त्या मराठी भाषिकांसाठी देखील केल्या जातील असं देखील मी या ठिकाणी नम्रपणे सांगू इच्छितो। मुंबई त्यासाठी सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे। आम्ही दोघंही त्यासाठी दिल्लीला गेलो होतो आणि गृहमंत्री महोदयांनी, केंद्रीय गृहमंत्री महोदयांनी पहिल्यांदा त्याच्यामध्ये हस्तक्षेप केलेला आहे आणि ही देखील आपल्यासाठी जमेची बाजू आहे। मुंबई महाराष्ट्र मिळवताना 106 हुतात्म्यांनी बलिदान दिलं याची जाणीव आपल्या सगळ्यांना आहे। त्यामुळे मुंबईत मराठी भाषेची, मराठी भाषिकांची पीछेहाट होणार नाही। मुंबईवर मराठी ठसा आणि मुंबईतला मराठी टक्का कायम राहावा यासाठी देखील आमचं सहकार या ठिकाणी नेहमी प्रयत्न करतोय। आपल्या सगळ्यांना माहीत आहे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईमध्ये मराठी माणसाला ताट मानेने जगता आलं पाहिजे, त्याचा सन्मान राहिला पाहिजे यासाठी सातत्याने प्रयत्न केलेला आहे आणि हे कुणालाही नाकारता येणार नाही। आणि म्हणून सरकारच्या माध्यमातून देखील मी या ठिकाणी अगदी सविस्तरपणे बोलू इच्छित नाही, परंतु मराठी माणूस या मुंबईमधून बाहेर जाता कामा नये। ज्या मुंबईतून जे मराठी माणसं बाहेर गेलेत त्यांना देखील या मुंबईमध्ये परत कसं आणता येईल यासाठी देखील जे काही पुनर्विकासाचे प्रकल्प आहेत
ते थांबलेले आहेत, त्या देखील सरकार नियम कायदे बदलण्यास देखील तयार आहे हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो। आणि म्हणून आज हे मुंबईतलं हे विश्व संमेलन जे आहे हे खऱ्या अर्थाने यामध्ये आपल्या मराठी माणसांना एकत्र आणण्यासाठी एक सुरुवात आहे असं आपल्याला सगळ्यांनाच म्हणावं वाटतंय। मला या ठिकाणी जसं आपल्या मुंबईमध्ये मराठी विश्व संमेलन होतं आहे तसंच आपल्या उपराजधानी नागपूरमध्ये देखील आम्ही उपमुख्यमंत्री आणि मी दोघंही त्या ठिकाणी होतो। नागपूरमध्ये इंडियन सायन्स काँग्रेसची परिषद देखील भरलेली आहे, जगभरातले शास्त्रज्ञ त्या कॉन्फरन्समध्ये आलेले आहेत आणि आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी त्याचा शुभारंभ केला आहे, त्याचं उद्घाटन केलेलं आहे। आणि मराठीच्याच मातीत म्हणजे नागपूरमध्ये हा भाषेचा आणि विज्ञानाचा जो गजर आहे तो एकाच वेळी होतोय हा देखील एक योगायोग आहे। मगाशी जसं देवेंद्रजींनी सांगितलं आपल्या देशाला G20 अध्यक्षपद मिळालं, खरं म्हणजे गेल्या 7-8 वर्षामध्ये आपल्या देशाची जी अर्थव्यवस्था आहे, आपल्या देशाची जी प्रगती आहे, अशा आपल्या देशाचा झालेला जो विकास आहे याचमुळे आपल्या देशाला G20 अध्यक्षपद मिळालंय ही देखील आपल्या देशवासियांसाठी खूप मोठी अभिमानाची बाब आहे। महाराष्ट्रामध्ये देखील अनेक ठिकाणी मुंबईमध्ये झालं, नागपूरमध्ये, संभाजीनगरमध्ये, पुण्यामध्ये याचे समिट होत आहेत आणि जगभरातले लोक यामध्ये आपल्या महाराष्ट्रात येत आहेत। आपल्या महाराष्ट्राची संस्कृती, आपल्या महाराष्ट्राची परंपरा, आपल्या महाराष्ट्राचे जे काही प्रकल्प आहेत, या महाराष्ट्राचं जे काही ब्रँडिंग आहे, शोकेसिंग आहे, या जगभरामध्ये पोहोचवण्याची संधी देखील G20 आणि आदरणीय प्रधानमंत्री महोदयांमुळे मिळालेली आहे हे देखील मी मुद्दाम या ठिकाणी सांगू इच्छितो। आणि म्हणून ही मराठी संस्कृती जी आहे आपली हे अगदी आपली सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जाणारी संस्कृती आहे आणि म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये एक इतिहास आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले गडकोट किल्ले आहेत, यामध्ये आपल्या मराठमोळे जसं केसरकरांनी मग असे सांगितलं रोज वेगवेगळे पदार्थ आणि त्याची मेजवानी आता स्वाद आपण सगळेजण घेणार आहोत आणि म्हणून सगळं अति व्यवस्थित कमी वेळामध्ये त्यांचं नियोजन त्यांनी नीटनेटकं केलेलं आहे आणि नक्की त्याचा लाभ आपण घ्याल। आणि इथले मराठमोळे खाद्यपदार्थ, इथली चित्रपटसृष्टी, नाटकांची उत्तम परंपरा आणि म्हणून मराठी मंडळींना या साऱ्या गोष्टी जगभर पसरवल्या आहेत आपल्या सर्व मराठी लोकांनी, मराठी माणसांनी आणि म्हणून याबाबत जर अधिक सजग होण्याची देखील गरज आहे याची आपल्या सगळ्यांना कल्पना आहे। अभिमान वाटावा अशी दीर्घ संत परंपरा आहे, चक्रधर स्वामी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत गोरोबा, संत रोहिदास, संत एकनाथ, संत चोकोबा इत्यादी अनेक संतांनी आपली मराठी भाषा श्रीमंत केली, समृद्ध केली हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे आणि संत परंपरा छत्रपती शिवरायांसारख्या स्फूर्ती देणाऱ्या महान व्यक्ती आणि भक्तीचा मळा फुलविणारा पंढरपूरचा पांडुरंग म्हणजे आपला महाराष्ट्र आहे, ही आपली खरी ओळख आहे आणि म्हणून संताबरोबरच मराठी लेखकांनी, कवींनी मराठी भाषेला योगदान देत समृद्ध केलंय, समृद्ध आणि केलं आणि करत आहेत। मराठीत जी तरुण लेखकांची फळी निर्माण झाली आहे त्यामुळे मराठी अधिकच समृद्ध होती आहे। आज जगभर अक्षरशः शेकडो मराठी मंडळं उत्तम काम करत आहेत, केवळ महाराष्ट्रीय संस्कृती आणि मराठी भाषा हेच त्यांचं एकमेव सूत्र आहे, या सर्वांचंच मी या निमित्ताने आभार मानतो आणि त्यातील अनेक जण या संमेलनामध्ये देखील आज उपस्थित आहेत। खरं म्हणजे भाषा ही नदीसारखी अखंड वाहत असते, ती काळानुसार बदलतही आलेली आहे, जे जे प्रवाही असते ते अजरामर असतं आणि म्हणूनच मराठी भाषा ही अजरामर आहे,
बोली भाषांचे वैविध्य हे तर मराठीचं खास वैशिष्ट्य आहे. दर 12 कोसावर आपली भाषा बदलते. मग त्यामध्ये मालवणी आहे, ऐराणी आहे, वराडी आहे, आगरी आहे, तसेच आदिवासी बांधवांच्या अनेक बोलीभाषा आहेत. त्या अतिशय सुखाने एकत्र नांदता आहेत आणि मराठी भाषेवर या सर्व बोलीभाषांचा प्रभाव पडत आला आहे. मराठी भाषेने या वेगवेगळ्या भागातील बोलीभाषेचे अनेक शब्द आपल्या प्रवाहामध्ये सामावून घेतलेले आहेत. आणि इतकंच नाही तर फारसी, उर्दू, इंग्रजी अशा इतर भाषांमधील शब्दही आपल्या मराठी भाषेत सहज स्वीकारलेले आहेत. मुळातच आपला महाराष्ट्र हा सर्वसमावेशक आहे, सर्वांना सोबत घेऊन जाणार आहे. अतिशय मराठी सहिष्णू आहे आणि अशा विविध प्रवाहांच्या शब्दांनी मराठी भाषा जशी श्रीमंत केली, तसाच आपला महाराष्ट्रही विविध संस्कृतींच्या विचारप्रवाहाने समृद्ध झाला आहे. ही भाषेची समृद्धी पुढे नेण्याचं काम हे विश्व मराठी संमेलनाच्या माध्यमातून सुरुवात त्याची झालेली आहे. पुढचे 2-3 दिवस मराठी भाषेच्या अनुषंगाने विविध परिसंवाद आणि चर्चासत्र होतील. विविध मान्यवर या ठिकाणी येतील आणि नक्की त्याचा फायदा आपल्या सर्व मराठी भाषिकांना होईल. आणि म्हणून या सर्व विचारमंथनातून मराठी भाषेच्या प्रवाहाला नक्कीच चालना मिळेल. सरकार म्हणून आपल्या नव्या विचारांचा आम्ही नक्की विचार करू, सूचनांचा देखील नक्की विचार करू, कारण आपली मातृभाषा टिकवण्याची आणि वाढवण्याची जबाबदारी सर्वसामान्य नागरिकांबरोबर आपल्या सरकारची देखील आहे. आणि म्हणून मराठी भाषेला अभिशाप भाषेचा दर्जा लवकरात लवकर देण्यात यावा यासाठी केंद्राकडे देखील पाठपुरावा करण्यात येईल. मगाशीच मी देवेंद्रजींना त्या बाबतीमध्ये सांगितले. आणि म्हणून सुंदर असं मराठी भाषा भवन गिरगाव चौपाटी समोर आपण उभं करतोय. मराठी भाषेचा प्रभावी वापर सर्वांगीण विकास होण्यासाठी त्याची आवश्यक आहे, गरजेचं आहे. आणि त्यासाठी मराठी भाषा धोरणाची अंमलबजावणी देखील होणं गरजेचं आहे. आणि म्हणून हे आपला मराठी भाषा विभाग जो आहे हा अतिशय प्रामाणिकपणे यासाठी प्रयत्न करतोय. मी त्याचं देखील मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतोय. मराठी विश्व साहित्य संमेलनास राज्य शासन केसरकरजी पूर्ण पाठबळ देईल. आणि मगाशी आपण मराठी साहित्य संमेलनासाठी खर्चाच्या या रकमेमध्ये वाढ करण्यासंदर्भात एक सूचना केलेली आहे. नक्की इकडे तिजोरीची चावी इकडे आहे, अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री, त्यामुळे आपल्याला पैसे कमी पडणार नाहीत. कारण खरं आहे ते 2 कोटी रुपये जे आहेत ते काय त्यांनी मला केसरकरांनी सांगितलंय असं सांगू नका, आकडा जाहीर करा. त्यामुळे नक्की शेवटी आपली संस्कृती आहे, आपली परंपरा आहे, या माध्यमातून सगळे लोक एकत्र येत असतात. आणि मग साहित्य संमेलनामध्ये इकडे तिकडे मदतीची किंबहुना आपण सहकार्याची अपेक्षा करण्याऐवजी सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे आहे. शेवटी हे सरकार देणार आहे, हे घेणारं सरकार नाही आहे, हे देणारं सरकार आहे. देत देत आपण पुढे जाऊ. आणि म्हणून मी एवढंच सांगेन, जे मातीतून आलेलं असतं तेच वैश्विक होण्याच्या पात्रतेचं असतं. मराठी भाषा ही मातीतून उगवलेली आहे, त्यामुळेच तिच्या फांद्या मुळं जगभर भक्कमपणे पसरलेली आहे. हे या ठिकाणी मी मुद्दाम सांगू इच्छितो. कविवर्य सुरेश भटांनी जी काही कविता म्हटली आहे, लाभले आमास भाग्य बोलतो मराठी, जालो खरेच धन्य ऐकतो मराठी. आणि म्हणून मराठी भाषेच्या प्रांगणात आपला जन्म झाला ही भावनाच खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहे. तीच भावना या संमेलनाची देखील प्रेरणा ठरेल असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा एकदा केसरकर आणि त्यांच्या टीमचं मनापासून मी खूप खूप अभिनंदन करतो. आपण विविध भागातून, देशातून आणि जगभरातून, अनेक देशातून आपण या ठिकाणी उपस्थित झालात, त्याबद्दल मी आपलं मनापासून स्वागत करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
माननीय मुख्यमंत्री महोदयांचं या ठिकाणी मी आभार मानते, त्यांनी हे मार्गदर्शनपर मनोगत जे व्यक्त